येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वरली मटक्याचे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. सिटी न्यूजने यापूर्वीही या संदर्भात वृत्त प्रसारित केलं होतं. या वृत्तानंतर येथील अवैध धंद्यांना जरब बसली होती, पायबंद बसला होता, परंतु पुन्हा या अवैध वरली मटक्याचं जाळं पसरलं आहे. येवदा मधूनच परिसरातील वडनेर गंगाई, रामतीर्थ, अंतरगाव, सामंदा, काशीपूर, सुकळी, सांगळूत, पिंपळोद, अडुळा बाजार, करतखेडा या गावांमध्ये पसरला आहे. याकडे येवदा पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचं दिसत आहे. येवदा पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या पिंपळोद गावामध्ये शालेय परिसरात वरली मटक्याचा धंदा खुलेआम राजरोसपणे सुरू आहे. वरली मटका मालकाने मटक्याची दुकानं चक्क आरोग्य उपकेंद्र, परशुराम महाराज मंदिर तसंच शाळेसमोरही थाटली आहेत. आता शाळा सुरू झाल्या आहेत. वरली मटक्याचा प्रभाव शाळकरी मुलांवरही पडतो आहे. गावातील नागरिकांनी घडत असलेल्या प्रकाराबद्दल ग्रामपंचायत, पोलीस पाटील तसंच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे निवेदन व तक्रारी दिल्या, परंतु धंदा बंद न होता जोमाने फोफावत आहे. सरतेशेवटी नागरिकांनी सिटी न्यूज कडे धाव घेतली आहे. सिटी न्यूज च्या माध्यमातून काही फियत मांडली आहे. संदीप डबल, काय समस्या आहे तुम्हाला? काही नाही, या घोटाणावर हे वरली मटक्याचे जुगारात धंदे चालतात ते बंद पाहिजे आम्हाला. कुठं चालतात? शाळेच्या परिसरात? हा, शाळेच्या परिसरात. कुठला धंदा? वरली आहे. कुठला, कुणाचा? येऊ द्या, जे द्या, कोणाच्या काय. मी मटक्याचा धंदा गावामध्ये कुठं चालतो नेमका? हे आता शाळेच्या समोरच चालते त्यांचा धंदा, आणि मंदिर आहे प्रशांत महाराज त्याच्या समोर चालते. हे खूप दिवसापासून चालू आहे, भरपूर दिवसापासून चालू आहे. तुमची मागणी काय आहे तशी? आमची मागणी असं आहे की बाबा आमच्या गावात धंदा पाहिजे ना. अवैध धंदे हे मुळात नकोच आहेत. नकोच आता बेकायदेशीर सुरू असलेल्या वरली मटक्याच्या धंद्याला येवदा पोलीस ठाणं आवर घालण्यास असमर्थ आहे. कुठंतरी पाणी मुरत आहे असा संशयही नागरिक व्यक्त करत आहेत. पिंपळद येथील शालेय परिसरात वरली मटका चालत असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांवर याचा असर होतोय. येवदा येथील मटका मालक नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक करून गावातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे. येवदा पोलीस ठाण्याचे ठाणेदार मात्र गप्प आहेत ते का असा प्रश्न नागरिकांचा आहे. पिंपळद येथील अवैध वरली मटका त्वरित बंद व्हावा अशी मागणी गावातील नागरिकांची आहे. दर्यापूरहून सर्जीव बहुराशी यांचा हा रिपोर्ट.